बातमी पत्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत करते. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार 100% कर्फ्यू जनता पाळलेला आहे. आता मार्केट कमिटीचे तज्ज्ञ संचालक विठ्ठल निकम यांनी नागरिकांना कोणते आव्हान केलेलं आहे त्यांचे मत आम्ही जाणून घेणार आहोत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्या कारणानं आपल्या जिल्ह्यातील पालकमंत्री पाटील साहेब त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर साहेब यांच्या आदेशानुसार कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि या ठिकाणी माडगाळ तालुका जत येथे माडगाळचे सरपंच आदरणीय अप्पू जत्ती सरपंच मल्लू धुमाळे त्याचबरोबर ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आणि गावातील ठराविक मान्यवर प्रतिष्ठित व्यक्ती हंडापा माळे असतील लिंबाजी माळे असतील शिवानंद हाके सोमान हाके पंचायत समिती सभापती आदरणीय सभासद अशा सर्व प्रतिष्ठित लोकांनी आपल्या गावातील जर कोरोना हटवायचा असेल तर आपण सर्वांनी मिळून 5 दिवस गाव बंद करण्याचं निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. त्या पद्धतीनं आमच्या गावातील अत्यावश्यक सेवा मेडिकल असो दवाखाना असो हे सर्व वगळून या ठिकाणी गाव बंद ठेवण्याचं या ठिकाणी आव्हान केलेलं आहे आणि त्या आव्हानाला माडगावमधील सर्व ग्रामस्थांनी व्यापाऱ्यांनी चांगला प्रतिसाद देऊन 100% गाव बंद ठेवण्याचं या ठिकाणी निर्णय झाला आणि 100% गाव सद्यस्थितीमध्ये बंद आहे. याकरता त्याचबरोबर माडगावमधील दवाखान्यातील सर्व डॉक्टर कर्मचारी नर्सेस आशा वर्कर या सर्वांनी आमच्या गावात हा कोरोनाचा रोग रोखण्यासाठी आटोकाट प्रयत्न या ठिकाणी केला जातो त्यांचंही मी गावच्या वतीनं आभार मानतो. याच पद्धतीनं सर्वांनी सहकार्य करावं ही या ठिकाणी विनंती करतो. मार्केट कमिटीचे तज्ज्ञ संचालक विठ्ठल निकम साहेबांनी चांगल्या प्रकारे नागरिकांना सतर्क राहा काळजी घ्या असे आवाहन केलेलं आहे. स्वराज न्यूज चॅनल तालुका प्रतिनिधी अंबंडामाळी जत.